नमस्कार, मी कस्तुरी. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे डिजिटल डायरीमध्ये. सध्या आपण अशा मालिकेच्या सेटवर आहे ज्याचा प्रोमो खूप गाजतो आहे आणि मला वाटतं मालिका लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. जीवाची होती या कायली मालिकेच्या सेटवर आहे आणि रेवती आणि अर्जुन आपल्याबरोबर. खूप स्वागत. आणि कसे आहात? मस्त मस्त. प्रोमो खूप चालला आहे, प्रेक्षक खूप प्रेम करत आहेत. जेव्हा पहिला प्रोमो जातो आणि आपण बघतो, काय भावना होती दोघांची? खरं सांगायचं म्हणजे माझी पहिलीच मालिका, त्यात मी पहिल्यांदाच स्वतः एक ते असताना आनंदाश्रू होतात सेम, मी स्वतःला बघितलं आणि मला रडू आलं खूप. खूप जास्त एक्साइटमेंट की इतक्या वर्ष ज्या गोष्टीची वाट बघतोय ती समोर घडती आहे, त्यामुळे खूप जास्त आनंद आणि तितकंच जबाबदारीची फिलिंग की आता प्रेक्षकांना आवडलं आहे तर अजून काहीतरी नवीन प्रेक्षकांपर्यंत दिलं पाहिजे, तर ह्या सगळ्या मिक्स्ड फिलिंगमध्ये होतं. नक्कीच दोघं एकमेकांवर प्रेम करणार आहेत, पण म्हणतात ना की घरातला वाद असतो. कन्नड आणि कोल्हापूर हे कॉम्बिनेशन भारी आहे, कारण का कोल्हापूरची जी रांगडी भाषा आहे ती बघायला मिळणार आहे आणि कन्नडी पण. पण एकंदरीत दोघांना ह्या लहेजा किती आवडतो, कारण का त्या भाषा खूप वेगळ्या आणि इंटरेस्टिंग आहे, तर किती दोघं एन्जॉय करतायत? खूप खूप. खरं म्हणजे मी ते शिकती आहे, कारण ही माझी मूळची भाषा नाही, सो मी शिकती आहे. जे आपण रोज वापरण्यातले जे शब्द आहे ते मी जवळजवळ रोज ह्याला असं काही ह्याला हाक मारताना वगैरे असं सगळं चाललंय. मी शिकतीये आणि मज्जा येते. ह्याला काय, ह्याला हा कोल्हापूरचाच आहे, मग ह्याला सोपं आहे सगळं. खरं हो, मग खरी परीक्षा माझीच आहे. लुक दिलाय मी तुला, लुक दिलाय ते लुक म्हणजे काय आता झेलतोच आहे मी ते खूप. नाही असं नाही, लँग्वेज हा खूप मोठा पार्ट आहे आणि माझंही तितकंच. माझ्या कोल्हापुरीवरती मराठीवरती खूप प्रेम आहे आणि त्याच आपल्या मातृभाषेत काम करता येतं हा आनंदच वेगळा असतो. कारण 10 ठिकाणी वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये काम करायला आपण जातो, पण जेव्हा प्रोजेक्ट आपल्या मातीतला आपल्या लँग्वेजचा असतो तेव्हा एक आतून सगळ्या गोष्टी घडतात फुल असं एकदम. तर ते फिलिंग पुन्हा एकदा मिळतं आहे, करता येतं. आणि भाग्य आहे की मला बॅक टू बॅक असे कोल्हापुरी लँग्वेजची कामं मिळत आहेत. नक्कीच हा एक चांगला पार्ट आहे. प्लस जे कानडी फॅमिली आणि कानडी लँग्वेजचा एक जो ठसका आहे आपल्या सिरियलमध्ये, त्यामुळे ऑडियन्ससाठी एक दोन वेगळे कल्चर, त्यांच्या दोन वेगळ्या लँग्वेज, एका वाड्यामध्ये कशा पद्धतीने ती दोन फॅमिलीज एकत्र येतात, तर हा सगळा एक जो काय बोलू आपण, ही जी सगळी धावपळ आहे, या सगळ्यांची भांडणं आहेत, वाद आहेत, प्रेम आहे, तर हे सगळं प्रेक्षकांना हळूहळू उलगडत जाईल. आणि त्यामध्ये नक्कीच भाषा हे खूप मोठं माध्यम आहे, तर मजा येते त्या लँग्वेजमध्ये. नक्कीच जेव्हा हे आपण कपडे परिधान करतो एक वेगळा लुक येतो आणि त्या आपण लुकमुळे जातो त्या वेशात पूर्ण आपण स्वतःला एकदम करतो. आज इंटरव्ह्यू आपण ह्या वाड्यात करतो आहे, प्रोमो सध्या वाड्याचाच चालू आहे. जेव्हा पहिल्यांदा दोघं सेटवर आला तेव्हा काय होतं मनामध्ये की आपल्याला ह्या सेटवर शूट करायचं आणि अशा प्रकारचे कपडे? तुझा तर लुकच वेगळा आहे, तुला तर नॉर्मल आहे, पण जेव्हा आलात पहिल्यांदा तेव्हा काय होतं डोक्यात? काही नाही, एक काय ग आनंद असतो ना तो की अच्छा आपण इथे शूट करणार आहोत, आपण आपल्या दिवसातला जास्तीत जास्त वेळ ह्या ठिकाणी घालवणार आहोत. त्यामुळे सगळं आधी आम्ही आल्या आम्ही सगळा सेट बघितला, सगळ्या रूम्स बघितल्या, कुठे काय आहे, कसं असणार आहे, सगळं बघितलं. आणि बघ नाही, बघून पण किती छान वाटतं आहे ना, हा ना, लाईक पॉझिटिव्हिटी आहे, छान आहे. सो ते एक गावचा टच असं. हां, ॲक्च्युली ते एक टच आहे आणि मस्त आहे, तेच मला छान वाटतं आहे. मी खरं सांगू का, माझी पहिली मालिका असल्यामुळे ना मला ह्या सगळ्या गोष्टी नवीन वाटत आहेत, त्याबद्दलची एक वेगळी एक्साइटमेंट आहे, वेगळा आनंद आहे. ह्याने याआधी काम केलं आहे, सरांनी केलं आहे, सो त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये ते लोकेशन पण एक कॅरेक्टरच असतं आणि आर्ट डिरेक्टरने हे जे क्रिएट केलं आहे तर कमाल काम केलं आहे. आणि हे कॅरेक्टर पण लोकांना तितकंच आवडलं पाहिजे की लोकेशन तो वाडा, तर त्यामुळे ते स्टोरी अजून लोकांना आपलीशी वाटते. ती गोष्ट ज्या लोकॅलिटीमध्ये घडते आहे ती पण तितकीच महत्त्वाची आहे. तर ही वास्तू आय थिंक इथे खूप चांगले पॉझिटिव्ह वाईब्स आहेत आणि एनर्जी एक असते ना, आपण त्या ठिकाणी पोचल्यावरती वाईब्स आपल्याला कळतात, तर इथे आल्यावरती तो फील होता ज्या दिवशी आम्ही मुहूर्तासाठी आलो होतो फर्स्ट टाईम. आणि मजा आली, म्हणजे पहिल्यांदा तर मला वाटलंच नाही, मला वाटलं की हे काही भाग ओरिजिनल आहे, काही क्रिएट केलेलं आहे, असं काहीतरी एक फील आला. पण नंतर कळलं सगळंच क्रिएट केलं आहे, तर मग ते आर्ट डिरेक्टरची मेहनत आहे. तर नाईस. कन्नडी भाषा शिकते, ह्याला आतापर्यंत कन्नडी भाषेमध्ये काय ओरडलेस किंवा काय चिडवलं वगैरे आहे सेट? रोज
मी पहिल्या दिवशी जे शिकले ते माझ्यासाठी शिकली होती म्हणजे सिरियल मध्ये कमी आणि तुला पडण्यासाठी जास्त हो मी शिकले म्हणजे मी आताही तुला सांगू शकते मंगा म्हणते मी याला मंगा म्हणजे माकड आणि तुला काय नाव ठेवलं काही नाही कशाला नाव मी लोकांना नाव ठेवत नाही पण याला काही शिकवलं आहेस का त्याच्यात नाही मी कशाला शिकव याला म्हणजे हा परत मला बोलायचा नको नको मी शिकते फक्त आणि अजून काय काय बोलले म्हणजे एक तर मला कळले मंगा म्हणजे माकड आणि अजून दुसरं काय म्हणालीस का कत्ते कत्ते म्हणजे गाढव पण प्रेमाने काय म्हणाली आहेस का म्हणजे हे तर चिडवण्याचं झालं प्रेमाने काय म्हणालीस का आपलंसं म्हणून नाही अजून ते पण ह्याच्यातच असते हा पण जर तुला त्याला प्रेमाने काय म्हणायचंच असेल तर काय तुला म्हणावंसं वाटेल काय म्हणेन मी त्याला प्रेमानेच अर्जुन अशी हाक मारेन ना आणि तू जर चिडवण्यात ही तुला नेहमी चिडवते अजून काय असं प्रेमाने हाक मारेन हा रेवतीच रेवतीच काय आणि मग मी त्याला करेक्ट करेन की रेवती नाही रेवती सो आता मला वाटतं आपण इंटरव्ह्यूच्या शेवटाला आलोत पण मालिकेमध्ये जी ती कन्नड भाषा बोलते तर जाता जाता त्याच्या दोन लाईन्स प्रेक्षकांसाठी झाल्या तुझ्या लहेजामध्ये तर क्या बात मी विचारून येऊ कारण मला कसं कसं जमेल लगेच पण जे काय आतापर्यंत बोलली आहेस किंवा त्यातले दोन शब्द की जे मालिका बघण्यासाठी असतील किंवा प्रेक्षकांना काय अपील करण्यासाठी तू माझी परीक्षा घेतेयस का हो तू इंटरव्ह्यू कमी आणि माझी परीक्षा घेतेयस जास्त नाही बघ मी खरंच सांगू का मला अजून इतकी नाही येत की लगेच मला कोणी म्हणालं की हा आता हे बोलून दाखव बरं जरा तर मी पटकन हा मला येतं जसं मी सारखीच बोलते की नाही अप्पा असं काही नाही अप्पा त्याला म्हणतात ये निल्ला अप्पा इल्ला म्हणजे नाही आई तू म्हणजे हो हे सगळं असे शब्द हा हा शिकते मी ते मंगा कत्ते ते किती आवडीने ती बोलते बघा तू पहिल्या दिवशी तेच शिकले ती पण खरंच खूप छान वाटतं कारण का अशा सेटवर येतो आपण आणि इंटरव्ह्यूज करतो अजून पुढेच बरेचसे इंटरव्ह्यू करणार आहे पण आता जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल मी हेच सांगेन की नक्की बघा आमची मालिका एक या मालिकेचं वेगळं पण असं आहे की दोन लँग्वेज दोन कल्चर दोन वेगळ्या प्रकारची माणसं आणि प्रत्येक कॅरेक्टर वेगळं आहे ह्याचे तात्या वेगळे असणार आहेत माझे अप्पा वेगळे असणार आहेत ऑब्व्हियसली मी कानडी असल्यामुळे मी अप्पा अम्मा असं सगळं म्हणजे दोन्ही फॅमिलींची नावं सुद्धा वेगळी असणार आहेत सो हेच ह्या मालिकेचं वेगळं पण आहे की दोन कल्चर दोन भाषा दोन माणसं सो लोकांना हे बघायला आवडेल असं मला वाटतंय लोकांना आवडावं अशी माझी इच्छा आहे खरं नाही जितकं प्रेम प्रोमो आणि टीझरवरती प्रेक्षकांनी केलं आहे तर आमची इच्छा आहे की तितकंच प्रेम हा प्रवास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत प्रेक्षकांकडून ते प्रेम मिळत राहावं आणि आमच्याकडून आम्ही प्रयत्न करत राहू की कितपत नव्या नव्या गोष्टी आम्हाला देता येतील कारण ही प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये आम्ही नव्या नव्या गोष्टी अजून शिकत जाऊ कानडी कल्चरबद्दल काही गोष्टी शिकत जाऊ काही अजून कोल्हापुरी कल्चर तुमच्यापर्यंत येईल तर ह्या सगळ्या गोष्टी करताना तुमची साथ हवी आहे तर आमच्यावरती असंच प्रेम करत राहा आणि थँक्यू सो मच थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू